किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार, म्हाडाच्या क्लीन चिटनंतर अनिल परब आक्रमक। किरीट सोमय्यांनी आरोप केलेले कार्यालय माझं नसून ते वांद्रेतील सोसायटीचं आहे आणि त्याचा लेखी पुरावा म्हाडानं दिलाय। हा पुरावा किरीट सोमय्यांना नाक घासायला लावेल असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलंय। ज्या अधिकाऱ्याने कोणती शानिशा न करता नोटीस पाठवली त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी तब्बल 3 तास चर्चा केली। वांद्रे येथील कार्यालयावर कारवाईनंतर अनिल परब यांनी म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली। कारवाई झालेल्या जागेचा, कार्यालयाचा आणि माझा काहीही संबंध नाही असा लेखी पुरावा म्हाडाने दिला। गेल्या अनेक वर्षांपासून किरीट सोमय्या हे खोटं बोलत आहेत, त्यांच्यावर मी मानहानीचा दावा देखील दाखल केलाय, त्यातच आता म्हाडाने तर खोटं बोलत असल्याचा पुरावाच दिलाय। परंतु किरीट सोमय्या हे फक्त मला बदनाम करण्यासाठी मुद्दाम असं खोटे आरोप करतायत। म्हाडाने दिलेल्या लेखी पुराव्यामुळे ते तोंडावर आपटले आहेत असं अनिल परब यांनी यावेळी म्हटलं। यंत्रणा किरीट सोमय्याच्या दबावाखाली येतात, किरीट सोमय्या त्यांना दम देतो की सीबीआयमध्ये अडकवू, तुम्हाला ईडीमध्ये पाठवू तुम्हाला दबावाने, आता सत्ता त्यांची आहे, या यंत्रणांचा वापर करून हे होत आहे, ठीक आहे। याच्यापूर्वी देखील आम्ही विरोधी पक्षात काम केलं आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचा दबाव माझ्यासाठी तरी काही नवीन नाही। मी देखील रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे। 4 आठवड्यात म्हाडाने तो रेग्युलरायझेशनचा अर्ज फेटाळला आणि तो ह्याच्या दबावाखाली फेटाळला आणि म्हणून तो फेटाळला आहे आणि म्हणून आम्ही ताबडतोब सोसायटीने निर्णय घेतला तोडून टाकायचं, ते तोडून टाकलं। आम्ही कुठल्याही कायद्याचं अवमूल्यन केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे तोडलेलं स्ट्रक्चर आहे। आता हे बघायला किरीट सोमय्या काय मुकादम आहे का बीएमसीचा काय म्हाडाचा तो बघायला येणार? किरीट सोमय्या तो दलाल आहे, आपको मालूम आहे। किरीट सोमय्या ये बिल्डरों की सुपारी लेके काम करता है, ये भी आपको मालूम है। तो ये सब चीज़ों में किरीट सोमय्या इस तरह से जो काम कर रहा है उसका जवाब आज देना पड़ेगा। अशा प्रकारे अनिल परब याचं जर ऑफिस तोडलं तर पूर्ण दहशत निर्माण करता येईल आणि भारतीय जनता पक्षाने हा किरीट सोमय्याच्या माध्यमातून साधलेला डाव आहे का, या सगळ्या कृतीला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे का, हा माझा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।